जय श्रीराम मित्रांनो, मी आकाशवाग मराठी के यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपण अलाइट मोशन या ॲप्लिकेशनमधून एकदम कडक व्हिडिओ एडिट केलेला आहे। व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल वापरले आहे त्याची सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी जी बीटमार्क पोर्ट लिंक आणि प्रिसेट लिंक लागलेली आहे त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही ती इम्पोर्ट करून घ्या। तर आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो, त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शनमधून सुद्धा सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता। जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर मला टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। मी टेलिग्राम चॅनलसुद्धा सर्व मटेरियल अपलोड करत असतो, तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि मित्रांनो, व्हिडिओ एडिटिंगसाठी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा, ते इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि जे मी तुम्हाला व्हिडिओचा डेमो दाखवत असतो तर ते डेमो व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर मित्रांनो इंस्टाग्रामला तुम्ही नक्की फॉलो करा, कारण मी तुम्हाला ते डेमो व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो। त्यामुळे मित्रांनो तुम्ही इंस्टाग्रामवरून सर्व जे डेमो व्हिडिओ आहे तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो, आपण या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुम्ही लाईक करणे विसरता, त्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि जर तुम्हाला व्हिडिओचा डेमो आवडला तर मित्रांनो नक्की लाईक करा, आणि आवडला नसेल तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता। आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या कमेंट टॉप कमेंट आहे ते टॉप कमेंट आपण व्हिडिओमध्ये दाखवणार। त्यासाठी मित्रांनो तुम्ही छानसे कमेंट करत चला, मी कमेंट इथे व्हिडिओमध्ये दाखवणार, त्यासाठी मित्रांनो कमेंट करत चला। चला तर मित्रांनो, पहिला आपण आपले जे व्हिडिओचा प्रिव्ह्यू आहे ते व्हिडिओचा प्रिव्ह्यू पाहूया। लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची ही आपण लगेच पाहायला सुरुवात करून घेऊया। नको देखू मले नो अत्याना पोऱ्या फाशेशे बेसिक ट्रिक है। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए। पहिले मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बीटमार्क पोर्ट लिंक पाहिजे त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या। ती इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तर मित्रांनो पहिले आपल्याला इथे एक ओव्हरलाय पेज इथे ॲड करावं लागणार आहे। ती मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जी पाहिजे लिंक पाहिजे त्यावर क्लिक करून सर्व मटेरियल डायरेक्ट डाउनलोड करून घ्यायचे आहे। सर्व मटेरियल डाउनलोड केल्यानंतर तिथे खाली प्लस ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिकायचे आहे, इमेज आणि व्हिडिओ क्लिकायचे आहे। आणि बघा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे मी ओव्हरलाय पेज दिलेलं आहे, ते ओव्हरलाय पेज ॲड करून घ्यायचं आहे। आणि पहिल्या बिट्सपर्यंत यायचे, पहिल्या बिट्सपर्यंत आल्यानंतर जे समोरचा भाग आहे आपल्याला अशा प्रकारे ट्रिम करून टाकायचा आहे। खाली मोहन ट्रान्सफॉर्मर ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिकायचे आहे, झूम पॅनलवर क्लिकायचं आहे। आणि अशा प्रकारे थोडे झूम करायचे म्हणजे ते आपल्याला जे खाली हिरवा कलर पाहिजे आहे ते आपल्याला व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचं, म्हणजे अशा प्रकारे टॅम्प आपलं जे ओव्हरलाय पेज आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचे। त्यानंतर खाली प्लस ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिकायचे, इमेज आणि व्हिडिओ क्लिकायचे आहे। आणि मी तुम्हाला काही फोटो दिलेले आहे ते फोटो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे। बघा की अशा प्रकारे आपल्याला स्लाईड करायचे आहे, स्लाईड केलं म्हणजे मी स्लाईड करत आहे। तुम्ही जर डायरेक्ट डाउनलोड केल्यानंतर तुमच्या ॲटोमॅटिक इथे गॅलरीमध्ये येऊन जाईल। त्यानंतर बघा की अशा प्रकारे हा फोटो आहे, त्या फोटो घ्यायचा आहे, वरती तीन डॉट पाहिजे त्यावर क्लिक करून फिल स्क्रीन करून घ्यायचे आहे। किंवा तुम्ही तुमचे स्वतःचे सुद्धा फोटो इथे ॲड करू शकता। त्यानंतर मित्रांनो समोरचे तीरवर क्लिकायचे आहे, आणि आपल्याला समोरचा जो भाग आहे आपल्याला ट्रिम करून टाकायचा, परत प्लसवर क्लिकायचे, इमेज व्हिडिओ क्लिकायचे आहे, दुसरा फोटो इथे घ्यायचा आहे, परत पुढच्या फोटोवर क्लिकायचे आहे। हिंदी आपल्याला हे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून समोर भाग ट्रिम करून टाकायचे आहे, तीन डॉटवर क्लिक करून फिल स्क्रीन करून घ्यायचे आहे। तशा प्रकारे मित्रांनो सर्व फोटो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे, त्यानंतर परत स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिकायचे, इमेज व्हिडिओ क्लिकायचे आहे। आणि मित्रांनो मी तुम्हाला एक पीएनजी दिलेली आहे, ती पीएनजी आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे। ती मित्रांनो ती पीएनजी आपण इथे ॲड करून घेऊया। तर बघा मित्रांनो तुम्हाला मी अशा प्रकारे पीएनजी दिलेली आहे। बघा मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला एका माणसाची एका पोरीची इथे पीएनजी दिलेली आहे। ती मित्रांनो ती आपल्याला इथे ॲड करून घ्यायची, म्हणजे ओमीजी दिलेली आहे, ते ओमीजी ॲड करून घ्यायचे आहे। आणि मोहन ट्रान्सफर ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचं, व्यवस्थित सेंटरला इथे लावून घ्यायचे, थोडे झूम करून घ्यायचे आहे। तर बघा की अशा प्रकारे थोडे झूम करून घ्यायचे आहे। झूम केल्यानंतर मित्रांनो आपली जी पहिली बिट्स आहे तिथपर्यंत यायचे, बघा की जी पहिली बिट्स आहे तिथपर्यंत यायचे आहे। आणि आपल्याला पहिल्या बिट्सपर्यंत ते व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला सिंपल त्यावर क्लिकायचे आहे, खाली इफेक्ट ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिकायचे, ॲड इफेक्टवर क्लिकायचे आहे। आणि तुम्हाला मोहन ट्रान्सफर ऑप्शन पाहिजे तर मी मोहन ट्रान्सफरवर क्लिकायचे आहे। आणि इथे असेंब्ली ऑप्शन पाहिजे असेंब्लीट, त्यावर क्लिकायचे, स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून घ्यायचे फक्त, आणि परत बॅग येऊन द्यायचे, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे इथे पाहायला मिळेल। त्यानंतर बॅग आल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन प्रिसेट लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या। ती इम्पोर्ट घ्यानंतर मग अशा प्रकारे इंटरफेस पाहिजे, म्हणजे चार फोटोला इफेक्ट पाहिजे। तर पहिला जो फोटो आहे त्या फोटो आपला क्लिकायचा आहे, इफेक्टवर क्लिकायचे, तीन डॉटवर क्लिक करून त्याचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो आपल्याला परत प्रोजेक्टमध्ये यायचे, प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो जो पहिला जो मोठा फोटो पाहायला मिळेल त्या मोठ्या फोटोलाच फक्त आपल्याला हा इफेक्ट इथे अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचा आहे। परत आपल्याला बॅग यायची आहे, बॅग आल्यानंतर प्रिसेटमध्ये जायचं आहे, आणि जो दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे तो इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर परत आपल्याला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे,
प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर याच्या समोर जे तुम्हाला चार पाच फोटो पाहिजे मिळतील, बाकी मी तुम्हाला इथे सांगतो। तर बाकी मित्रांनो, हे जे फोटो आहे ते फोटो आपल्याला इथे व्यवस्थित इथे म्हणजे याच्या जे फोटो आहे ते फोटोला आपला हाय पीडी इथे व्यवस्थित अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचे, म्हणजे तुम्हाला एक दोन तीन चार फोटोला आपल्याला हाय पीडी इथे पेस्ट करावं लागणार आहे। तर मित्रांनो, मी इथे फोटो ॲड करायचं विसरलो आहे, तर मित्रांनो फोटो ॲड मी एकदा करून घेतो आणि आपलं यूपीटी कसं ॲड करायचं हे आपण एकदा करून घेऊया। बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला फोटो इथे पहिले ॲड करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, मी विसरलो होतो, मित्रांनो पहिलेच तुम्ही इथे ॲड करून घ्यायचे आहे। ॲड केल्यानंतर मित्रांनो बघा की हा जो इफेक्ट आपण इथे दिलेला आहे, जो दुसरा इफेक्ट आहे, तर हा इफेक्ट आपल्याला या फोटोपर्यंत इथे देऊन घ्यायचा, म्हणजे बघा की इथे आपल्याला जे जास्त बिट्स फॅम येत आहे इथपर्यंत इथे देऊन घ्यायचं, म्हणजे 12.22 सेकंदापर्यंत आपल्याला या सर्व म्हणजे 3 आणि 3 6 फोटो आपला हा इफेक्ट इथे देऊन घ्यायचा। बघा अशा प्रकारे आपल्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, जे 6 फोटो 2 नंबरचे म्हणजे पहिला फोटो सोडून आपल्याला बाकीच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा। बाकी अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचा। तर मित्रांनो, हे आपण 6 फोटोला हा जो इफेक्ट आहे तर अशा प्रकारे पेस्ट करून टाकूया। पेस्ट केल्यानंतर आपल्याला परत बॅग यायचे आहे, बॅग आल्यानंतर प्रिसेटमध्ये जायचे आहे। प्रिसेटमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, जे तिसरा फोटोचा इफेक्ट आहे, बाकी हा तिसरा फोटोचा इफेक्ट आहे, तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। तर बाकी मित्रांनो, आपण कॉपी करून घेऊया आणि परत आपल्याला आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचे आहे। तर प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, सिम्पल आपण जे आता पहिला एक जो फोटो आहे, बाकी हा जो मोठा फोटो आहे त्याला आपण इफेक्ट ॲड केलेला आहे, त्यानंतर आपण 6 फोटोला ते इफेक्ट ॲड केलेला आहे, त्यानंतर तुम्हाला बघा की ते तुम्हाला 3 फोटो पाहायला मिळतील। तर बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 3-3 फोटो पाहायला मिळेल लहान साईजचे, तर या 3 फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा। बघा अशा प्रकारे हे जे 3 फोटो आहेत मित्रांनो, प्रत्येक या 3 फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा। बघा अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचा। बघा मित्रांनो, तुम्हाला इथे प्रत्येक ठिकाणी 3-3 फोटो पाहायला मिळतील समोर, तर या 3-3 फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे। त्यानंतर बॅग घ्यायचे आहे, प्रिसेटमध्ये जायचे आहे। प्रिसेटमध्ये गेल्यानंतर शेवटचा जो लास्ट आपला 14 फोटो आहे, त्याचा 14 फोटोचा इफेक्ट आहे, ते आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि परत बॅग घ्यायचे आणि प्रिसेटमध्ये सॉरी मित्रांनो, प्रोजेक्टमध्ये जायचे आहे। प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर जे आता फोटो इफेक्ट लावायचा राहिलेला आहे, म्हणजे हा जो आपण 3 फोटोला इफेक्ट ॲड केलेला आहे आत्ताच, त्याच्यासमोरचा जे हा जो फोटो आहे, हा फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे। सॉरी मित्रांनो, आपण इथे हे पहिले 6 फोटोला इफेक्ट ॲड केलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला बिट्स पाहिजे मिळेल 3-3 फोटो, त्याच्यासमोरचा जो फोटो आहे त्या फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा अशा प्रकारे। तर मित्रांनो, सर्व जे फोटो पाहायला मिळेल इथले जे राहिलेले आहे, ते राहिलेल्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथे अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचा आहे। त्यानंतर स्टार्टला यायचे आहे, प्लसवर क्लिक करायचे आहे, म्हणजे व्हिडिओ क्लिक करायचे आहे आणि मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेलं आहे, ती बॉर्डर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे। मित्रांनो, ती बॉर्डर आपण लगेच इथे ॲड करून घेऊया। तर बघा मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे ती बॉर्डर पाहिजे प्लसवर क्लिक करून ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ आपल्याला अशा प्रकारे इथेही लावून घ्यायचे आहे। बघा पूर्ण व्हिडिओ आपण इथे लावलेले आहे। त्यानंतर मित्रांनो, परत स्टार्टला यायचे आहे। स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो, इथे प्लस ऑप्शन पाहिजे तेव्हा क्लिक करायची, म्हणजे व्हिडिओ क्लिक करायचे आहे आणि तुमच्या चॅनलचा जो लोगो असेल ते लोगो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे। मित्रांनो, मी माझ्या चॅनलचा लोगो इथे ॲड करून घेतो। तर बघा मित्रांनो, माझ्या चॅनलचं लोगो तुम्हाला अशा प्रकारे मराठी टेक म्हणून इथे पाहायला मिळेल साधा सिंपल। तर प्लसवर क्लिक करून मी इथे ॲड करून घेत आहे। तर मित्रांनो, तुम्ही तुमचा इथे व्यवस्थित ॲड करून घ्या। मोबाईल ट्रान्सफर क्लिक करायची साईज आपल्याला कमी करून घ्यायची, बघा अशा प्रकारे कमी करायची आहे आणि मित्रांनो, या पुढच्या क्लिक करायच्या आणि अशा प्रकारे वरती एका कोपऱ्यामध्ये कुठे इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे आहे आणि मित्रांनो, जे ऑप्शन पाहिजे यावर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे आहे। त्यानंतर वरती शेअर ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचं आहे, खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।